नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमाटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे आपला पावसाळी कांदा संदर्भात म्हणजे लाल कांद्यासंदर्भातच आहे तर मित्रांनो आपण योग्य बुरशीनाशकांचा वापर कोणकोणता कुन कांदा पिकामध्ये केला पाहिजे तसेच तो कोणत्या स्टेजला केला पाहिजे तसेच आपण कोणते बुरशीनाशक हे स्वस्त स्वरूपाचे आपण पहिल्या फवारणीमध्ये घेऊ शकतो तसेच जास्त प्रादुर्भाव असला तर आपण चांगल्या प्रकारचे कोणते बुरशीनाशकं आपण फवारणीमध्ये वापरू शकतो तसेच त्यांचे प्रमाण अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एक आपल्याला जी कांदा पिकामध्ये जर फवारणी जर बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये जर एक कमी प्रादुर्भाव असेल तर आपल्याला एक साधेतलं साधं जसे की अँट्राकॉले झड जेडा अठ्याहत्तर आहे पंचेचाळीस आहे अशा प्रकारच्या आपण बुरशीनाशकांचा वापर करू शकतो तर आता त्या फवारणीमध्ये अँट्राकॉलचं जर प्रमाण बघायला गेलं तर आपल्याला पर लिटर दोन ग्रॅम प्रति लिटर दोन ग्रॅम आपल्याला त्याचे प्रमाण घ्यायचे आहे तसंच झेड अठ्ठ्याहत्तरचं पण सारखंच प्रमाण आहे व यमपंचाळीसचं पण सारखंच प्रमाण आहे त्यानंतर आपला कांदा पिकावर जर याच्यापेक्षा जर जास्त प्रादुर्भाव असेल तर आपण साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो तर साप या, या बुरशीनाशकाचा वापर म्हणजे हे आपल्याला काय करतं जो आपल्या पिकामध्ये येणारा करपामाना वरले जे शेंडे जे पिवळे पडणे तसेच पात वाकडी पडणे अशा रोगांवर आपल्याला साप हे चांगल्या प्रकारचे रिझल्ट देण्याचे काम करते तर आपण या साप बुरशीनाशकाचा सा वापर याचं जर प्रमाण जर बघितलं तर आपल्याला दोन ते दोन ग्रॅम आपल्याला प्रति लिटर हे वापरायचे आहे तसेच आपल्याला यापेक्षा अजून जर आपल्या पिकावर जास्त प्रकारचे समजा कारपा अनेक प्रकारच्या रोग जर दिसत असतील वेगवेगळ्या बुरशीजन्य रोग दिसत असतील तर आपल्याला फवारणे घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आपण एक कॉम्बिनेशन घेऊ शकतो ते म्हणजे एक फॉलिक्युअर व अँट्रागॉल आपण या दोन्ही औषधांचे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो त्यामध्ये आपण एक सिलिकॉन पे स्टिकर वापरू शकतो तसेच आपण कीटक कीटकनाशक वापरू शकतो तुम्हाला एक सोयीस्कर पद्धतीने जे कीटकनाशक अव्हेलेबल होईल ते आपण त्यामध्ये फवारणीमध्ये वापरू शकतो त्याच्यापेक्षा अजून जर बघितलं तर आपण एक कॅब्रोटॉप या बुरशनाशक्याचं पण आपण कांदा पिकामध्ये जर जास्त प्रादुर्भाव असेल तर आपण वापर करू शकतो तर त्या कॅब्रिटॉप हे आपल्याला करपा तसेच अनेक प्रकारचे जेवढे पण जास्त बुरशजन्य रोग याच्यावर एकदम जलद गतीने त्वरित ॲक्शन व त्वरित रिझल्ट देण्याचे काम करत असते व चांगल्या प्रकारे व जास्त कालावधी आपल्याला या रोगांवर रिझल्ट देण्याचे काम करत असते तर आपण त्यानंतर नेटिओ या बुरशनाशकाचा पण आपण वापर करू शकतो तर आपल्याला मार्केटमध्ये नेटिओ हे पण अवेलेबल होऊन जाईल तर नेटिओ पण एक बऱ्यापैकी म्हणजे सर्वच प्रकारचे बुरशीजन्य रोगांवर काम करते तर मित्रांनो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की एक जास्त प्रादुर्भाव असल्यावर कोणत्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे कमी प्रादुर्भाव असल्यावर कोणत्या बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे हे आपण थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या योग्य म्हणजे तुम्हाला रोग आपल्या पिकावर जसे रोग असतील त्यानुसार तुम्ही फवारणी घेऊ शकता तर कॅब्रे टॉप नेटिओ झाल्यावर आपण जर, जर त्यापेक्षा पण जास्त प्रादुर्भाव असला तर आपण मॅरिओन या बुरशीनाशकाचा पण आपण वापर करू शकतो तर मित्रांनो हे थोडक्यात फक्त बुरशीनाशकांबद्दल मी तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहो तर आता आपण कांद्यासंदर्भात प्रत्येक समजा कांद्याला पिळ पडणे तसेच कांद्याची पात करपणे कांद्याचा शेंडा पिवळा होणे त्यानंतर ज्या आपण समस्या आहे आपल्या कांदा पिकामध्ये त्या समस्यावर आपले रोज डेली व्हिडिओ मी टाकत जाणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओबद्दल तुम्हाला अपडेट भेटत भेटत चालेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका